Salut, Mitranu. Acum pe unul fi... Ai n-a contact pro, o să install gărăt apele sistem pe laptop. Să se plie că apără Chrome browser-ul cu noi lui Apple. Deci am de simplu, Apple Type lui Apple. WPN. Download. Ai n-a contact. खाली पाहू शकता याबरोबरच माहिती मिळते. हे स्पेशली डाटा सायन्स हे विद्यार्थी शिकत आहे ज्यांना त्याची इच्छा आहे डाटा सायन्स हे ॲक्च्युली वर्क कसं करते त्यासाठी स्पेशली खूप युजफुल आहे ॲनाकोंडा. यामध्ये काय होते भरपूर पॅकेजेस तुम्ही इथे पाहू शकता. डेव्हलपमेंट फॉर द सोलो पार्टिसिपेंट्स अँड टूल फिट इक्विप टू वर्क विथ थाउजंड ऑफ ओपन सोर्स पॅकेजेस अँड लायब्ररीज. ते हजारो पॅकेजेस आणि लायब्ररीज आहेत ते आपण ते यूज करू शकतो. ते ओपन सोर्स कोड्स झाले पॅकेजेस झाले भरपूर एन्व्हायरमेंट आहे ते कोलॅबरेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे ते आपण बुक करू शकतो. याच्यात त्यासाठी आपण या डाउनलोडवर क्लिक करणार. वरतीच माझ्याकडे डाउनलोड आहे फाईल त्यामुळे मी याला कॅन्सल करणार कारण 772 MB फाईल आहे. तो ऑलरेडी मी डाउनलोड करून ठेवलेली आहे डाटामध्ये सॉफ्टवेअरमध्ये एक फोल्डर आहे. त्याच्यामध्ये एक प्रोग्राम सॉफ्टवेअरमध्ये फोल्डर आहे आणि इथं डाटाकोंडा हे केलेलं आहे. मी सिम्पली याच्यावर वर क्लिक करणार आणि इथं बघा पाहू शकता हे लोडिंग होत आहे. तर मी कंटिन्यू क्लिक करणार. टर्म्स अँड कंडिशन वाचायचं त्यांना वाचायचं वाचू शकता. मी वाचून घेतलेले आहेत म्हणतात याकडे गेलेलं आहे. ऑल युजर्स रिक्वायर्ड प्रिव्हिलेज मला फक्त माझ्यासाठीच मर्यादित न ठेवत आहे सर्वांसाठी मर्यादित ठेवत आहे. तर ऑल युजर्सला करणार आणि सिम्पली प्रॉब्लेम नेक्स्ट ऑप्शन येते त्यांच्यावर क्लिक करायचं. नेक्स्ट ऑल नेक्स्ट करणार तर हे माझ्या हार्ड ड्राईव्हमध्ये इन्स्टॉल होईल. पॅथॉन पाचा मॅडम कोणत्या फ्री नेक्स्ट रजिस्टर आहे ना कोणत्या फ्री इथं पाच पण ॲड करून द्यायची देणार नाही केली तरी पण चांगलं लागते म्हणून आपण करू शकतो. चालेल इन्स्टॉल चालेल ठीक आहे. आपल्या पैसा इन्स्टॉल होत आहे तर पैसा इन्स्टॉल झाले आपला आता आहे ना कोणता 3.8 आपण इन्स्टॉल करत आहे आणि कोणता 3 म्हणू शकतो आपण त्याला लेटेस्ट वर्जन सध्या झालो आहे 3.8 फॉर माय इन्फॉर्मेशन 3.8 सध्या लेटेस्ट वर्जन आहे. 5/4 21/10/2021 पॅन्डेमिक सध्या झालेलं आहे. ओके ठीक आहे आपण पाहूया आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे की नाही. इन्स्टॉलेशन सध्या चालू आहे आपण थोड्या आणखी वाटतो 2 मिनिटात हे इन्स्टॉलेशन होऊ शकतो. त्यानंतर पर्याय काय आहे की आपल्याला ज्युपिटर नोटबुक पण इन्स्टॉल करायची. ज्युपिटर नोटबुक हे वेबब्रेज एक वेबब्रेज सॉरी वेब बेस असते ना म्हणजे वेब बेस सिस्टम दॅट परफॉर्म द कोडिंग आपण डेव्हलप करू शकतो. आपल्याला पायथॉन किंवा पायच्या व्हिज्युअल कोड स्टुडिओ इन्स्टॉल करायची आवश्यकता नाही. तिथे जाऊन पण करू शकतो. त्यासाठी ॲनाकोंडा इन्स्टॉल करणं जर त्यातून ते सर्व फाईल्स वगैरे उचल थोडा वेळ लागणार आहे.
तर आपलं कंप्लीट झालेलं इंस्टॉलेशन आहे ना वाटतं. सिम्पली आपण नेक्स्टवर क्लिक करू, नाही तर नेक्स्ट म्हणजे जे रेडिशन आहे दोन लागे वाचून घ्यायचं. गेट स्टार्टेड विथ अनदर अकाउंट आणि फिनिश. ओके, आपण पाहू शकतो की वेब ब्रेज सॉफ्टवेअर असल्यामुळे त्यांनी आपल्या इकडे फेकलेलं आहे वेबवर, आणि अनकाउंटबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे देत आहेत ते. त्यांना पण पाहू शकता ही माहिती वगैरे वाचायची, त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडणार. आणखीन बाकीचं काही नाही, लोक करतो बेस्ट. सिम्पली तुम्ही कमांड प्रॉम्प्टमध्ये जा, सॉरी आपल्या सर्च बारमध्ये जा, अनाकोंडा टाईप करा. इथं बघू शकता अनाकोंडा आहे, अनाकोंडा 3 करेक्ट. तर ओपन होण्याला थोडा टाईम लागणार. स्क्रिप्टमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे ते ज्युपिटर नोटबुक, त्याची पाथ ऑलरेडी त्यांनी डिफाईन केलेली आहे. कोंडा म्हणता कोंडा म्हणून सिम्पली कोंडा इन्स्टॉलेशन चालू आहे. बघू शकता अपडेट करायचं आहे, ते अपडेट करू शकता. बरेचसे लायब्ररीज आहेत वगैरे वगैरे अपडेट नाव अपडेट नाव त्या थोडा साईडला करून देऊ आपण. इथं पाहू शकतो तुम्ही ज्युपिटर ज्युपिटर नोटबुक हे पॅकेज पण इन्स्टॉल झालेलं आहे, ते आपण लॉन्च करू शकतो. पायचाम इन्स्टॉल करायचं असेल तर इन्स्टॉल करू शकतो पायचाम इथून. म्हणजे जे पण अनाकोंडा हे एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथून आपण जे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगसाठी युजफुल असतं, आर स्टुडिओ, पायचाम प्रोफेशनल, ज्युपिटर नोटबुक, ह्या सगळ्या जे सॉफ्टवेअर्स आहेत ते आपण प्रोग्रामिंगसाठी यूज करू, कोडिंग कोडिंग करायसाठी कोडिंग करायला यूज करतो. तर ऑलरेडी आणि इतके लॉन्च करून दिलेले आहेत, तर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही पायचाम इन्स्टॉल करू शकता, आर शोड इन्स्टॉल करू शकता आणि बरेच काही इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे, या प्रकारे आपण अनाकोंडा इन्स्टॉल केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्फिंग करून बरेचसे माहिती गोळा करू शकतो. आणखी तुम्हाला जर त्याच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर या चॅनलवर जाऊन सॉरी या वेबसाईटवर जाऊन अनाकोंडा .com जाऊन तुम्ही याची माहिती घेऊ शकता की बरेचसे हे कशासाठी यूज होणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट आणखी बरोबर नोटबुक टाईप करतो नोटबुक ज्युपिटर नोटबुक अनाकोंडा आलेलं आहे. ज्युपिटर नोटबुक अनाकोंडा आपण ओपन केली सरळ आपल्याला एक वेब ब्राउझरवर फेक पेजवर थोडा टाईम लागणार त्याला रन व्हायला, कारण ऑलरेडी प्रोसेसिंग खूप चालू आहे याच्यामध्ये CPU. हा आलेला इथे एक मी फोल्डर क्रिएट केलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून मशीन लर्निंग पायथॉन प्रोग्राम प्रॅक्टिस डाटा सायन्स नेव्हिस बेस हे सगळं तुम्हाला यूज होऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.